पाखर पाखर अरे तिच्या बायली ती पाखर वय ओय ती पाखर मग तुम्हाला काय वाटलं आकाशातली पाखर वय बाबरा तिच्या खोट बोलते का मी खोट बोलतोय कसं काय जी पाखरू हाती आलं नाही तू काय सांगतो या अहो मालक त्याला पण येळ यायला लागती येळ येळ आली ना सगळी काम होत बघा केव्हा येणार म्हातारं झाले मला फुलाला गाठ पडली मालक हा गावातली अप्सरा मग इकडे येत्यात कोण रे माहित नाही तुम्हाला अहो नाना खोटाची चिली अहो मालक काय रूप आहे काय सौंदर्य आहे देवा पुढे लागलं असं सौंदर्य आहे मालक चांदणी चांदणी बरं का चांद आहे चांद अक्षी बरोबर बोला कुणाच्या नशिबात बाबराव मी आधी माझं नशीब डाव लावलेलं आहे वार भाजरा देत आली लागले का तुम्ही पण का मला चांगलंय चांगलंय बघ आता कॉलेज नाही काय त्यांना मोर कुठे निघालं म्हणायचं आता मला तरी काय ठावं पंडित दादा कुठं आहे ती मोर मॅम तुला बोललो नाही मला बोललं नाही सा पण मोर कुठं आहे ती मी काय सांगू आम्हाला बघायचं मोर काय गणी मी होय होय आम्हाला ते बघायची आहे ती सांगा की दादा कुठं आहे ती मोर मला ठावं नाही ठावं असलं तरी द्या मी तुला सांगणार नाही काय बाबूराव पंडित दादा खरं बोलतात का अरे पण दादा दादा तुम्हाला का म्हणतेस आता बाबूराव तुम्हीच सांगा यांना दादा नाही म्हणू मग काय म्हणू मी काय सांगू मी काय सांगू सांगा मी काय सांगू मी काय बोलणार नाही तुम्ही दादा म्हणा नाही मामा म्हणा बेस आहे पर द्या म्हणतो दादा मामा म्हणायची गरज काय तुमचा माझा संबंध काय पण संबंध कसा नाही एका गावचे की नाही आपण एका गावचं असलं म्हणून काय बी नातं जोडायचं का काय बी कुठं जोडलंय दादा मामा मोठी नाती आहे ती हे बाब्या तू बघत काय बसला पहिला दाडी उरकी नवरदेव म्हणू का मग नवरदेव होशील का माझा नवरा माझा नको निमीचा होशील का निमीचा दाद्या जातो तू काम आता बाबूराव लगबग दिसवर आलाय गावचा बाजार आहे मी पण जातो थांबा की बाबूराव गाव गावचा बाजार आलाय दिसवर आलाय मी पण जातो पोरगी उपवर होत चालली आहे तुझ्या दादानं चिलीसाठी नवरा बघितला या कोणता तुझ्याच माणसं आहे चौगुल्याचा चार बुक शिकलेला बी हाय दिसायला बी चांगला हाय कोणत्या चौगुल्याचं काय बरं त्यानं नाव सांगितलं काय सांगितलं पांडुरंग चौगुल्या नव नव पांडुरंग नाही काहीतरी दुसरंच नाव सांगितलं बघ निवृत्ती चौगुल्या नव निवृत्ती पण आहे पर्वती चौगुल्या बरोबर पर्वती चौगुल्याचं पोरग आहे ते पर्वती चौगुल्याच वय अव तांदूळवाडीतलं लय मोठं घर आहे तिथे आपले चिलूर राणीवाणी नांदल तिथं काय बोलते तुला समजे माठ आहे वय दुसरं काय बघायची गरज नाही अजिबात नाही बघा पोरी कुठे गेली होतीस हातच हातच म्हणजे इथं नेहमीकडे अग पोरीच्या जातीला सांगला लवकर घरी याव का मला कोणाचं घ्या भ्या नसलं तरी पोरीने सांगला घरी याव आज ना उद्या तुझं लग्न होणार आहे तू नवऱ्याच्या घरी जाणार आहे नवऱ्याच्या घरी असं चालेल का आबा जेव्हा लगीन होईल ना तेव्हा बघू जेव्हा लगीन होईल तेव्हा नव
या चार पाच दिवसात पाहुणं बघायला यायचे तुला. काय होय पाहुणं बघायला यायचे तुला? आणि मुलगा कुठचा आहे? अगं तुझ्या आजळचा आहे, म्हणजे तुझ्या माहेरचा. होय आणि तुम्ही बघितलंय का त्याला? नाही अजून बघितलं नाही, पण जाईन त्याला बघायला. हा मग अगोदर तुम्ही बघून घ्या आणि नंतर त्याला इथं बोलवा. तुला काय वाटलं एका लुळ्या पांगड्या बरोबर लग्न लावणार आहे आम्ही तुझ? अग लय पैका हाय त्यांच्याकडे, चांगलं घर हाय, सरदारवाणी वाडा बी हाय ग त्यांचा, राणी सारखी ठेवतील तुला. बघू. दोन दिवसात न जाऊन त्या पोराला बघूनच येतो. वय जावा. दोन घर आलो. मी आधी एक घर आलो या यायला. पंडित शिली आली बघ. येऊ दे. शिळ घालू का शिळ? मला विचारू नको सर. शिळ कोणी घातली रे? मी नाही घातली. तू घातलीस ना शिळ? घातली. मी शिळ घातली. मला कोणाचा भ्या आहे का? कोणाचा भ्या आहे का नाही ते विचारलं नाही, शिळ घातली की नाही तेवढं सांग. सांगितलं ना व, मी शिळ घातली. कुणाला घातलीस? तुला नाही घातली, अशीच घातली. चल किर उगाच सबूत वाढवायला लागला सा. का व नवरदेव, हे धरला का काय? मला नवरदेव नकोस म्हणू. मग काय म्हणायचं? मी तुझ्या वाटत गेलोय का चिल्लू? मी आम्ही तुझ्या वाट्याला कुठं गेलो? त्या दिवशी पूनमचं चांद कोणाला म्हणत होतो? बर त्या दिवस त्या दिवशी ना झालं गेलं विसरून जातो. बर तुला सोडत र ह्याच काय ह्या दिग्याच? माझा काय संबंध? तूच घातलीस ना शिळ? मी शिळ घातली नाही. मग कोणी घातली? म्हणजे शिळ बी नाही घालायची म्हणजे जुलूमच आहे हो. कोणाचा? माझा. नाही तर काय, शिळ बिना घालायची म्हणजे? शिळ माझ्यावरच घातलीस ना? त्या शिळ घातली नाही. जातो आता थांबतो. थांब तू. ए तू कुठं चालला? पुन्हांदा शिळ घालायची नाही समजलं? सोड आटन. वय थांब की. सोड. ए अरे थांब की. अरे ए चिलू. कोण? राजा? होय. तू? मी झाक मारली होती. बोल काय काम आहे? ते तुझ्या पर म्हणजे तुझ्या संग म्हणजे तुला काहीतरी सांगायचंय का? सांग ना काय काम आहे बोल. कस सांगू आता? अदुगर एक काम कर. कंस अदुगर विचार कर काय बोलायचं ते ठरेव आणि मग पुण्यांदा माझी गाठ घे. खरं मग डॉक्टर कडे जा की? तसली याड नाही ग. मग मला झोप येत नाही. रात्रीला जेवत नाहीस का? जेवतो की. मग का नाही येत झोप? नाही लागत. सारखा तुझा चेहरा डोळ्यामुळे दिसतो. डोळे झाकले ना तरी भीत तोच दिसते. आणि डोळे उघडे ठेवले भीत तरी भीत तोच दिसते. वाईच आपू खाल्ला. आपू? हा म्हणजे कस आपू खाल्लंस ना की मी तुला दिसायचीच नाही, आणि दोन तोळ्या जास्त खाल्लंस ना की पुन्हांदा ही दुनिया भी दिसायची नाही. कोराडीच गाव खाल्ले आणि बोलतीस की? मग काय करू, गळ्यात पडू तुझ्या? चिलू माझं मन कळत नाही का त्यातून? कळून काय करायचं? आणि अगं वळी वळीक मी काय म्हणतो, अशा दगडाच्या मनाची नको. आता तुझ्या मनावरून माझ्या मनावर आलास काय? चिलू तुझ्या बगर नाही जगणार का मी? हा जा गुमन. काय बोलतोय
यमानत काय चाललंय ना, सगळं उमसतंय मला. अगं सोन्यानी मडवीन की तुला. तुझ्या सोन्याला मी भुलायची नाही. माझा बाप काय चाल तरी नाय, तुझ्यासारखे 10 राजे एकच घेईल, समजलं? चलो तू काय बी म्हण, पर माझा खरा जीव झाडलाय का तुझ्या? तुझा जीव घाल चोलीत, जा. मला ठाव आहे तुम्हाला बघून सदन नाही बघितले आणि करते. तुझ्यात काय आहे रे बघण्यासारखं? आणि कोण आहेस कोण तू? चिलो जरा वाईस मन मऊ कर की ग. आणि काय करू, तुझ्या गळ्यात पडू? मी तसं म्हणलंय का तुला? तू काय म्हणतोस आणि काय नाही त्याशी माझा काय बी संबंध नाही, सांगू ठेवते. चल जा इथून. चिलो लय पान उतारा करते का तू? माझ्यापासून लांब राहिलास ना तर नाही व्हायचं तुझं पान करा. चल जा इथून. चिलो माझी हिम्मत मोठी आहे. बर वाघाचा काळीज या पकड्यात. आणि हा या इथं तुझ्यावर जबरी जरी केली ना कुणी काय वाकड नाही करणार माझ. आलास ना जाती व जबरी करायचा विचार करणार तू, दुसरी येता काय तुला? तू वागतेस तसं. राजा मला दमात घेऊ नकोस, तुझं काळीज जरी वाघाचं असलं ना तरी माझ्या बिकालदार इस्तू हाय, ध्यानात ठेव. अस तर मला या इस्ताच चटक खायचं. राजा हात सोड सोड, नाही ऐकायचंस. सोड माझा हात, तू तसा नाही ऐकायचंस, नाही ऐकायचं तसं. सोड माझा हात, सोड ना हात, सोड सोड ना हात. तर मला या इस्ताच चटक खायचं. नाही ऐकायचंस. सोड माझा हात, तू तसा नाही ऐकायचंस, नाही ऐकायचं तसं. सोड हात. राजाला मी काठीनं मारलं पर त्यानं काहीच केलं नाही, उलटून बोलला नाही का जबरी केली नाही. तो जबरी करणार होता का? त्यानं जबरी केली असती तर तवा रानात कोणी बी नव्हतं. पण राजा तसा दिसत नाही. आग निमे तू ये बस बस. आग तुझा विचार करत होते मी. माझा आणि का? आग सकाळपासून दिसली नाहीस ना. आग रानात गेली होती. हा आज मी नाही आले रानात. तेच इशारा आली, रानात दिसली नाही म्हणून ताड काकड आली. का नाही आलीस? बरं नाही का? बर वगैरे हाय, परत कटाळा आला. आणि मग रानात कोण गेलं? आई गेली. का कटाळा आला? थांब नाय, पर कटाळा आला बघ. का रात्री झोप नीट झाली नाही का? हा म्हणजे 2 दिवस झालं झोपच लागत नाही बघ. का राजदानात येतोय का? हा 2 दिवस झालं सारखा स्वप्नात येतोय बघ तो माझ्या. अगं 2 दिवस झाले राजा दिसतच नाही. काय राजा गावात दिसत नाही? 2 दिवस म्हणजे तुझं त्याचा वाद झाल्यापासून गावात दिसतच नाही. कुठं असेल मग तो? मी त्याला वगळ बोलले, काठीनं हाणलं मी त्याला. अग पर तो जबरी करत होता ना. अग म्हणजे त्याने माझा हात पकडला होता. अग हात धरला म्हणजे जबरीच केली की? हा म्हणजे तसं बी म्हणता नाही येणार पर. चिलू तो राजाला हाणलं पण तुझं मन त्याच्याकडे पडत या, तुला त्याची स्वप्न बी पडतात. आता तुझं काय खरं नाही? खरं नाही म्हणजे? अग खरं नाही म्हणजे आता घोटाळा होतो या. घोटाळा म्हणजे? अग गुताडा होतो या. अग बाई काय बोलतीस, काही उमजल असं बोल. घोटाळा वगैरे काय बोलतीस? सरळ सांगू. हा बोल सरळ बोल. तुला राग नाही यायचा? नाही यायचा माझी आई, पण जीव टांगणीला लागेल असं बोलू नको. अग चिलू ताई तुझं न राजावर प्रेम जडलंय. चल तुझं डोळ्यात सांगते ती. काय बी तुझं अस मग माझ्याकडे बघ. चल जा. अग जाते पर वाईस माझ्याकडे बघ की. निमे लई चिमटा काढू नकोस. हा काय ग निर्मले तू कधी आलीस? हे काय आताच चहा ब्या घेतला की नव्ह?
काय ग चिले दिलास की ना चहा तिला? नाही तू बस इकडे, मी आता घेऊन येते चहा. नाही नाही चहा न ग, लय उशीर झाल्या, मी येते उद्या सकाळीच पेठत जायचंय. पेठत कशाला ग? आबाने हिराचंद सोनाराकडं दागिन्यासाठी पाठवलंय. हिराचंद सोनाराकडं दागिने कराय टाकले असी? होय आईची बोरमाळ केले ती हाय. आता आम्हाला बी हिराचंद कडे जावायला लागतंय. का ग, तू बी दागिने करतेस का काय? आता दागिन करावंच लागतील, हिच लगीन ठरतय ना आता, त्यामुळं आता हिला बघायला पाहुणे येणार आहेत या इतवारी. इतवारी? आज बुधवार, म्हणजे 5 दिवसांनी? अग 5 दिवसानं नाही, 4 दिवसानं. बर लय वेळ होत या, मी येते. चल बाई मी बी निघते, मला लय काम पडली येते. राजाने आले. कशा पायाली? तुला ठाव आहे. मला कसं ठाव असेल? असं येड्याचं सोंग घेतल्यावाने करू नको. मी येड्या सोंग बिन काय घेतलेलं नाही. तू कशाला आली ते सांग. माझं चुकलं. काय चुकलं? थांब, माझं ऐकून घे ना, ते काम नंतर करत बस. त्या दिवशी मी तुला मारलं. बरं केलंस की, तवापासून येडी झाली मी. अरे त्याची आहे हे बरं आहे, म्हणजे मारा आम्ही खायचा आणि तुम्ही येडवायचं. होय झोप लागत नाही बघ. झोप लागत? मग मी काय करावं म्हणतेस? भाकरी बी गोड लागत नाही. अरे त्याची आहे, भाकरी बी गोड लागत नाही, तोंडाची चव गेली काय? थड्डा नको करू माझी, खरं बोलते मी. अरे पण मी खोटं म्हणलेच नाही ना. माफी मागायला आले मी. माफी? कुणाची? माझी? मी तुला ओळखलंच नाही, हात उगारला तुझ्यावर, चुकलं माझ, माफ कर मला. बर केलं, मग पुढे बोल. अरे आबानी लगीन ठरवलंय माझं. मग बेस केलं की कुठलाय म्हणायचं नवरदेव? मला नाही करायचं त्या मुलासोबत लगीन. का बर? मला तुझ्या सोबत लगीन करायचंय, तुझा जीव आहे ना माझ्यावर, माझा बी जीव बसला तुझ्यावर. बोल आता, एक घाव दोन तुकडे करून टाकू. हो 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 हो. लय बांधगडी होते तुझा बा आबा नाना खोत होईल का कबुलीला? तुला नाना खोताशी लग्न करायचंय का माझ्याशी? नाना खोताच मी बघून घेईन. तुला ती म्हण माहितीये का? कोणची? देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. मला ती म्हण होती त्या दिवशी, आणि देव जे काही देणार ना ते संबंध पदर पसरून हातावर घ्यायचं. मी तुम्हाला मारलेलं विसरून जायचं नाही सर ना. का? कस असते ना चिडू, बायको वाघ असली ना नवरा बी वाघ होते. आणि खरं सांगू तुझं हे वागणं लय आवडतं का मला? बाईने बघ वाघासारखा असावं बघ, जाशीच्या राणीवाने. आणि तुझ्या या देखणेपणावर नाही भावलो का? तुझी हिंमत लय आवडते. तुझं नाव काढलं ना गावातली पोर नुसती चळाचळा कापतात बघ. खरं सांगताय का? होय एकदम खरं, 100 नंबरी सोन्यासारख. आण तुम्ही तू तर आताच तुम्ही म्हणायला लागली की मला. मनात अगदी देवासारखे बसल, मार तुर कसं करायचं? तुला सांगू आपलं लग्न झालं तर देव पावलं म्हणायचं, पण आपलं लग्न नाही ना झालं
तर दुसरा कोणाचा काही विचार नाही करणार. सगळी जिंदगी मम्मी आज सांगते ते पण ऐका. समजी दुनिया जरी आडवी आली ना तरी मी तुमच्याशीच लगीन करेन. तुमच्याच नावाचं कुकू लावेन आणि तुमच्याच नावाचं डोरलं बांधेन. शिली म्हणतात मला.